नमस्कार मित्रांनो आज वीस ऑक्टोबर आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटीशी चेपभेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये सर्वात आधी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर तर ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर घाटमादक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण राहील तरी कोकणपट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आणि दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे दुपारनंतर कापसी कंकेर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पूर्व विदर्भाच्या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे इतरत्र दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढत जाणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इगतपुरी जुन्नर विजांच्या कडकडाटासह या पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरामध्ये सिन्नर संगमनेर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर राहुरी तसेच गारगाव इकडे राहता शिर्डी या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यात विखुरी स्वरूपात पावसाचे वातावरण थीक राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये नांदेड लातूर धार धाराशिवमध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता इतरत्र छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड तसेच धाराशिव थीक या भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही काही भागामध्ये किंवा भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता एकंदरीत मित्रांनो आज ना संध्याकाळपर्यंत नाशिकच्या पूर्व परिसरापासून तर इकडं उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळ्याच्या काही परिसरामध्ये अकोला तसेच अमरावती नागपूरचा दक्षिण परिसर वर्धा तसेच इकडं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ही पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल हेच वातावरण रात्रीपर्यंत आणखीन दक्षिण पूर्व परिसराकडे सरकेल तर सरकत असताना काही भागामध्ये जोर जो आहे पावसाचा वाढणार आहे मध्यरात्री मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह आहे हा पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर संध्याकाळ नंतर रात्रीपर्यंत मराठवाड्यातील इतर जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी थीक हा पाऊस बघाय मिळेल हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता नांदेड आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे लातूर बर्दापूर शिरुअनंतपाल औसा उदगीर अहमदपूर तसेच इकडं गंगाखेड कंदापूर्णा नांदेड नांदेडच्या आसपासचा सर्व भाग बासमत परभणी हिंगोलीचा परिसर जिंतूर या भागामध्ये पाऊस जोर आहे तो रात्रीपर्यंत सर्वसाधारणपणे दहा अकरा म्हणजे मध्यरात्रीपर्यंत वाढणे शक्यता आहे ठिकठिकाणी थीक मध्यम पाऊस शक्यता एक भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळेल विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह हा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो इतर तर मित्रांनो विखुरेलेल्या स्वरूपात वातावरण राहणाऱ्या रात्री मध्यरात्रीपर्यंत नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल आसपासचा सर्वच भाग सिन्नर मनमाड मालेगाव निफाड वगैरे या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे उत्तर भागातील धुळे साक्री नंदुरबार या परिसरामध्ये ठिकठिकाणी थिक पावसाचा अंदाज आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही जळगावमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील रात्री मध्यरात्रीपर्यंत दक्षिण भागातील लातूर सोलापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे नांदेड लातूर सॉरी कोल्हापूर सांगली आणि सातारा या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये रात्रीमध्ये रात्री कमी राहणे शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो सर्वाधिक पावसाचा जोर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरले स्वरूपात वातावरण राहणार आहे जास्त पाऊस आहे तो नांदेड आणि आसपासचा जो भाग आहे हिंगोली तसेच परभणी त्याचबरोबर लातूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट आज दिवसभराची व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद